विधान परिषदेच्या एकूण सदस्यांची निवडणूक खालीलप्रमाणे होते. एक, स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघांकडून 1/3 सदस्य. 2, विधानसभा मतदारसंघांकडून 1/3 सदस्य. 3, पदवीधर मतदारसंघांकडून 1/12 सदस्य. 4, शिक्षक मतदारसंघाकडून 1/12 सदस्य. 5, उर्वरित 1/6 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल, साहित्य, शास्त्र, कला, विज्ञान, समाजसेवा अशा विविध सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींमधून करतात. विधान परिषद स्थायी सभागृह आहे, म्हणजे विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात व तितकेच निवडणुका होऊन निवडलेही जातात. विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती सभापतींच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. त्यांची आपण सविस्तर माहिती घेऊ. राज्यपाल. मुलांनो, केंद्रात राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे घटक राज्यात राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. संपूर्ण राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो. राज्यपाल हा जनतेतून निवडून आलेला नसतो, त्यामुळे तो जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते, त्यामुळे तो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंतच राज्यपाल अधिकार पदावर राहू शकतो. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात. राज्यपालांनाही काही कायदेविषयक महत्त्वाचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ, 1, राज्य विधिमंडळाने म्हणजे विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेल्या प्रत्येक विधेयकास राज्यपालांची मंजुरी अत्यावश्यक असते, त्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. 2, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावणे. 3, विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, तसेच विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. 4, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. पुढे 6 आठवड्यांच्या आत त्यास विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. मुलांनो, आता आपण मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ याविषयी माहिती घेऊ. विधानसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते, म्हणजे ज्या पक्षाचे निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येतात, त्या पक्षातील नेत्याची राज्यपाल मुख्यमंत्रीपदी निवड करतात. मुख्यमंत्री आपला विश्वासू व कार्यक्षम सहकार्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतात. केंद्रात जे स्थान पंतप्रधानाचे आहे, तेच स्थान राज्यात मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्री हे सुद्धा पंतप्रधानांप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात. राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार मुख्यमंत्री करतात. राज्य सरकारची सर्व धोरणे मुख्यमंत्री ठरवितात. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे.